आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा ऐकायला रशिया तयार नाही. युद्ध 22व्या दिवसात गेला असताना अद्याप पुतीन हल्ले थांबवत नाहीत आणि युक्रेनही माघार घेत नाही अशी स्थिती आहे. आज युद्धभूमीत नेमकं काय घडलंय, पुतीन यांचा काय गेमप्लॅन असू शकतो, याचा रिपोर्ट देत आहेत माझे सहकारी अमित भिडे. पुतीन यांनी युक्रेन बेचिराग करून टाकलंय. आता पुतीन यांचा पुढचा प्लॅन उघड झालाय. पुतीन यांची वक्र दृष्टी पूर्व युरोपवर पडण्याची शक्यता आहे. रशियाच्या एका अधिकाऱ्यानेच हा पुतीन यांचा गेम प्लॅन उघड केलाय. पुतीनचा आता पूर्व युरोपवर डोळा. युक्रेन नंतर आता पुढचं टार्गेट बाल्टिक राष्ट्र. युद्ध आणखी पेटण्याची चिन्ह. युक्रेन जिंकल्यावर पुतीन यांची घोडदौड इथेच थांबेल का? पुतीन यांच्या डोक्यात नेमकं काय शिस्त आहे? पुतीन यांचं पुढचं टार्गेट काय? असे अनेक प्रश्न जगाला पडलेत. या प्रश्नांचं उत्तर रशियाच्याच एका अधिकाऱ्याने एका टीव्ही शो मध्ये देऊन टाकलं. रशियन वायुसेनेचे माजी कर्नल इगोर कोरोचेंको यांनी पुतीन यांचे पुढचे डावपेचं जाहीर केले. नाटोने लातविया, इस्टोनिया, लिथुआनिया या देशात मोठा युद्धाभ्यास सुरू केलाय. त्यामुळे पुतीन नाटोला शह देण्यासाठी या तीन देशांवर हल्ला करू शकतात असं कोरोचेंको यांनी म्हटलं. तसंच स्वीडनच्याही काही भागांवर कब्जा करण्याचा पुतीन यांचा इरादा असल्याचं त्यांनी म्हटलंय. एक वॉर प्लॅनचा नकाशा कोरोचेंको यांनी दाखवला. त्यात नाटो फौजांची पूर्व युरोपातली तैनाती स्पष्ट दिसत होती. सुरुवातीला नाटोची रडार सिस्टीम नष्ट करण्याचा प्लॅन आखला जाईल, त्यामुळे रशियन फौजांची आगेकूच नाटोला समजणार नाही. त्यानंतर स्वीडिश आयलंड गोटलँडवर रशियन लष्करी जेट्स उतरतील. तिथे S-400 सह अँटी एअरक्राफ्ट सिस्टीम आणि अँटी शिप सिस्टीम लावली जाईल. कलिनग्राड शहर मागे टाकत रशियन सैनिक सुवालकी कॉरिडॉर ब्लॉक करतील. त्यानंतर रशियन फौजांचं टार्गेट असेल बाल्टिकचा समुद्र. बाल्टिकच्या समुद्रात कॅनडा, अमेरिका, जर्मनी, ब्रिटनच्या सैन्याला रशियन सैन्य घेराव घालेल. नाटोत सहभागी होऊ नका, नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी पुतीन यांनी याआधीच स्वीडनला दिली. इस्टोनिया, लातविया, लिथुआनिया हे तीनही देश सोव्हिएट युनियनचं विघटन झाल्यावर युक्रेनप्रमाणे स्वतंत्र झाले होते. आता कोरोचेंको यांच्या मताप्रमाणे खरंच रशिया पूर्व युरोपवर आपली वक्र दृष्टी वळवणार की युक्रेन बेचिराग करून नाटोला इशारा देत माघारी परतणार, याकडे जगाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, Z24. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे Z24.